येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहीत पडावेत यासाठी आपण खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव, 12 लाख मराठी तरुणांना उद्योजक बनवण्याचं ध्येयवाळलेला माणूस. मित्रांनो, मी आज तुमच्याशी संवाद साधणार एका मोठ्या विषयावरती, त्या विषयाचं नाव आहे आपल्या भविष्यातील योजना कोणाशी शेअर करू नका. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठं व्हायचं असेल तर चुकूनही आपल्या मनात काय शिस्तं आहे, आपल्या डोक्यामध्ये काय आहे, हे तोपर्यंत कोणाशीही शेअर करू नका जोपर्यंत ते अंमलात येत नाही, ते कृतीत येत नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की ज्यांना आपण मित्र म्हणून ती कल्पना सांगतो, ज्यांना आपण हितचिंतक म्हणून ती कल्पना सांगतो, तेच लोक आपलीच आयडिया उचलून त्यांचे रिसोर्स वापरून आपल्यापेक्षा चांगली गोष्ट बनवायचा प्रयत्न करतात किंवा आपली आयडिया ढापतात आणि मग आपल्याला तो पश्चाताप होतो. त्याच्यामुळे आपण अशी कोणतंही R&D चालू असेल, आपलं एखादा रिसर्च चालू असेल, तर त्यावेळी जोपर्यंत आपण ते रिसर्च पूर्ण करत नाही, जोपर्यंत ते बाजारात येत नाही, जोपर्यंत ते चालत नाही, तोपर्यंत आपल्या जसं मित्रांना नातेवाईकांना ते सांगायचं नसतं, तसंच ती गोष्ट आपल्या शत्रूंनाही कल्पना लागू देता कामा नये. जर तुम्ही भविष्यात काय करणार आहे हे शत्रूला ऑलरेडी माहीत झालं तर तुम्हाला झोपवणं किंवा तुम्हाला हरवणं त्यांना अजिबात अवघड जाणार नाही. पण हेच जर तुम्ही गुप्तता बाळगू शकला की तुमचं नवीन प्रोडक्ट काय आहे, तुमची नवीन स्ट्रॅटेजी काय आहे, तुम्ही नक्की कुठल्या क्षेत्रामध्ये उतरणार आहे, तुमचं पुढचं पाऊल काय आहे, हे जर तुम्ही गुप्त ठेवू शकला, याची जर गुप्तता राखू शकला, तर तुम्हाला जगातला कोणताही प्रतिस्पर्धक, कोणताही कॉम्पिटिटर, कोणताही शत्रू पराभूत करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील यशाचं प्रमुख जर काय कारण असेल तर ती आहे, कारण आहे मोहिमेची गुप्तता. शिवाजी महाराज कधी किल्ल्यावरून उतरणार आहेत, कुठल्या रस्त्याने जाणार आहेत आणि कुठल्या ठिकाणी उतरणार आहेत, हे जोपर्यंत शिवाजी महाराज तिथे स्वतः दिसत नाहीत तोपर्यंत शत्रूलासुद्धा, तिथल्या गावातल्या लोकांनासुद्धा हे कळायला मार्ग नसायचा. आणि म्हणून शत्रूला गाफील ठेवणं, आपल्या मित्रांशी आपलं हे हितगुज जाहीर न करणं, एवढी गुप्तता जर तुम्ही कमालीची गुप्तता बाळगली तर तुम्हाला अंतर्गत विरोधक, बाह्य विरोधक, अंतर्गत शत्रू आणि बाह्य शत्रू या दोघांपासूनही बचाव करून आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेनं जाता येतं आणि आपलं ध्येय प्राप्त करता येतं. ज्यावेळी आपलं ध्येय प्राप्त करू, ज्यावेळी आपला तो विषय क्लिअर होईल, त्यावेळी लोकांना समजलं तर ती आनंदाची गोष्ट असेल. पण ती अगोदरच जर लोकांना कळली तर कदाचित आपला सुतावळेपणा, आपण जे लोकांना आनंदाच्या भरात सांगायला जातो तीच गोष्ट आपल्या आनंदावर विरजण पाडू शकते. आणि म्हणून तुम्हाला उद्योजकात यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला भविष्यात कुठल्याही कामात यशस्वी व्हायचं असेल, तर कृपया आपली महत्त्वाची गोष्ट, पुढची रणनीती आपले मित्र नातेवाईक यांना तुम्ही सांगू नका, आणि दुसरं म्हणजे आपल्या शत्रूंनासुद्धा ती गोष्ट कळून देऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.